महाआघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. जागावाटपूर्वक त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे. नाना पटोले संजय राऊत यांच्यातले वाद आहेत, त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात समोर आणले. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, शरद पवार यांच्यात आज बैठक आणि चर्चा होणार आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून महाविकास आघाडीमध्ये बैठकीचं सत्र सुरू आहे. पहिली बैठक झाली, दुसरी बैठक झाली, तिसरी बैठक झाली, असे बैठकीचे अनेक सिलसिले त्यांचे झालेले आहेत. आणि प्रत्येक बैठकीमध्ये त्यांचं एक असतं, ठरलेलं वाक्य असतं, आमची युतीची बोलणी अंतिम टप्प्यात. मग कधी 100 जागेवर झालं, 120 झालं, 140 झालं, 160 झालं, 170 झालं, पुन्हा रिवर्स 120 आलो. अशा प्रकारे महाविकास आघाडीची युतीची बोलणी चालू आहे. आणि आजही त्यांचा कुणाचाही कुणाचा पायपोस नाही आहे. काल ज्या दिल्लीला बैठकी झाल्या त्या बैठकीमध्ये असं ऐकलं तुमच्या माध्यमातून की बाळासाहेब थोरातांकडे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. बाळासाहेब थोरात हे सॉफ्ट बोलतात म्हणून त्यांना ती जबाबदारी दिली असं एकंदरीत माहितीनुसार सांगण्यात येतं. परंतु सॉफ्ट बोलल्यानंतर राजकारणामध्ये काय गेम करायचा हे काँग्रेसवाल्याला चांगलं माहिती आहे. म्हणून आजच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांचा निर्णय होणार नाही. किती फेविकॉलचा जोड जरी म्हणले तरी त्यांचा फेविकॉल आपसमध्येच एवढा चिकटलेला आहे, ते इतरांना आपल्याबरोबर चिकटून घेतील असं काही वाटत नाही. उभाटा गटाबद्दल ज्या त्यांच्या फिलिंग्स आहेत, जे त्यांना वाटतंय, एकतर ते विदर्भ पूर्ण आपल्या ताब्यात घेतील, त्यांना पाहिजे असलेल्या त्या मुंबईच्या जागा घेतील, त्यांना पाहिजे त्या सांगलीकडच्या जागा घेतील, तरच ती महाविकास आघाडीची बोलणी कंप्लीट होईल असं एकंदरीत चित्र आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावर भाष्य करणं टाळतोय. महाविकास आघाडी जाणो आणि त्यांची ते युती जाणो, परंतु एक निश्चित आहे, हे सर्व करता करिता जे आहेत ते माननीय शरद पवार आहेत एवढं मात्र नक्की आहे. आता प्रत्येकाची चक्कर जोपर्यंत सिल्वर ओ करून जात नाही तोपर्यंत हा तिळा सुटणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून आता केंद्रस्थान हे सिल्वर ओक झालेलं आहे. सिल्वर ओकचा निर्णय हा सगळ्याला मान्य करावा लागेल अशी एकंदर त्यांची परिस्थिती आहे. आमच्या माहितीमध्ये सर्व जागेचा आता जवळपास युतीची बोलणी झालेली आहे. भाजपने पहिले त्यांच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. आमची यादीसुद्धा आज जाहीर होईल. पहिल्या टप्प्याची यादी आज आमची जाहीर होणार आहे आणि उर्वरित हे दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे जवळपास 26-1 तारखेपर्यंत दुसरी यादीसुद्धा आमची जाहीर होईल. म्हणून आता महायुती ही अत्यंत विचारपूर्वक आणि निर्णयात्मक या टोकाला पोचलेली आहे. आणि मला वाटतं आमच्यामध्ये आमच्या युतीमध्ये कोणताही वाद तुम्हाला पाहायला मिळणार नाही. निलेश राणे साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली आणि मला वाटतं आज त्यांचा पक्षप्रवेश होतो आहे. कोकणामध्ये एकेकाळी ज्या शिवसेनेला वाढवण्यामध्ये एक नारायण राणे असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांचा मोलाचा वाटा होता, हे नाकारून चालणार नाही. आणि निलेश राणेसुद्धा खासदार राहिलेले एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, म्हणून त्यांचा आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश होतो आहे. कदाचित ते त्या ठिकाणचे उमेदवार असतील असा एकंदरीत अंदाज आहे. भाजपचे दोन बड्या नेत्यांची मुलं तुमच्याकडून लढणार आहेत, निलेश राणे तर एक आहेतच, धनंजय महाडिकांनी सुद्धा भेट घेतलेली आहे. कुडाळमधून निलेश राणे तर कोल्हापूर उत्तरमधून कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत. त्याच्या याच्याबद्दलचा सर्व निर्णय पक्षाचा उमेदवार ठरवण्याचा निर्णय हा फक्त आणि फक्त हे सर्व अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. तेच कोणता उमेदवार असावा याबद्दलचा निर्णय ते स्वतः घेतील. खेड शिवापूरमध्ये एका खासगी वाहनातून 5 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहे आणि संजय राऊतांनी देखील टीका केली आहे की हे पैसे एका गद्दार आमदारासाठी चालले होते. 5 कोटी रुपये जप्त केले ते कुणाचे आहेत, काय आहे याचा सगळे जे ज्यांनी जप्त केलेत ते तपास करतील ना. जर ते सत्ताधारी पक्षाचे असते मग तुम्ही सांगण्याप्रमाणे जर पोलीस आमच्या बरोबर आहे, इलेक्शन कमिशनर आमच्या बरोबर आहे असं जर गृहित धरलं तर कुणी जप्त करेल का, ती गाडी कधी पकडली जाईल का. जर संजय राऊतला ते माहीत असेल तर त्यांनी त्याचं नाव सांगावं ना.
म्हणून कदाचित पैसे हे त्यांचेच असावेत आणि त्यांनी ते पळवाट म्हणून दुसऱ्या सरकारकडे कसं बोट दाखवतो याचा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. सरकारनं जर ठरवलं असतं किंवा सरकारच्या बरोबर जर ही यंत्रणा जर असते तर असे 5 कोटी पकडले गेले नसते हे कॉमन माणसालासुद्धा कळतं. म्हणून यांनी केलेला जो काही घोळ आहे तो आता पोलिसांनी पकडलेला आहे आणि याचं खरं खोटं आता 1-2 दिवसामध्ये बाहेर येऊन जाईल. समीर वानखेडे अंतिमत निश्चित झालं भेट घेतली. समीर वानखेडे जर येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करू. घटना मानणाऱ्या लोकांना जर समीर वानखेडे चालत नसेल तर तो त्यांचा विषय आहे, परंतु घटनेला अनुसरून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अनुसरून एखादा अधिकारी चांगलं काम करत होता आणि तो जर राजकारणामध्ये येऊन जर समाजसेवा करू इच्छित असेल तर त्यांचं आम्ही निश्चित स्वागत करू. तसं तुमच्याकडे लोक येत आहेत, तसं तुमच्याकडूनही काही लोक जात आहेत. संदीप नाईक जे आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करतात. संदीप नाईक हे भाजपचे पदाधिकारी होते, ते तिकडे का गेलेत हे सर्वांना माहिती आहे आणि जर जात असतील तर त्याचा काय करायचं हा भाजप निर्णय घेईल. तुमची यादी लांबत चाललेली आहे, भाजपने यादी जाहीर केली आणि बंडोबांची एक लाट उसळली, तुम्ही थोडी दक्षता घेताय, सगळा विचार करूनच जाहीर करताय अशी एक चर्चा आहे, काय खरं? नाही, आमच्याकडे शिंदेसाहेब जे आहेत ना ते निर्णय घेताना 10 वेळेला विचार करून ठोस निर्णय घेण्याची त्यांचं एक पद्धत आहे. बाकीच्याने निर्णय घेतला तर चुकीचा असं मी आम्ही म्हणणार नाही, परंतु निर्णय घेताना कुठेही कमतरता राहू नये यामुळे ही यादी आम्ही 1-2 दिवस लेट जी केली ते यामुळे केलेली. आणि तुम्ही पाहाल आमची जेव्हा यादी डिक्लेअर होईल त्या टायमाला कोणतीही बंडखोरी होणार नाही. कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाडांना जी उमेदवारी दिली गेली भाजपतर्फे, शिवसेनेमध्ये नाराजी, मुख्यमंत्री नाराज झाले नाही तर त्याचा मतदारसंघामधला आपसातला असलेला वाद आहे आणि मला वाटतं त्याच्यावर तोडगा सुद्धा निघेल, त्यात एवढं काही चिंता करण्याचं कारण नाही. निवडणुकाच्या रणधुमाळीत सुद्धा आयकरचे छापे सुरू आहेत. डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या अभिजित कटकेच्या घरी छापेमारी झाली. यंत्रणा, पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल, कोणत्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांनी त्यांचं काम करावं, त्याच्यामध्ये कुठेही आचारसंहिता किंवा निवडणूक हा विषय नाही आहे. सगळ्या यंत्रणा ठप्प होतं अशातला भाग नाही, तर निवडणुकीच्या काळामध्ये उलट अशा यंत्रणा ह्या ॲक्टिव्ह होत असतात. म्हणून प्रत्येक उमेदवार असेल, कोणताही उद्योगपती असेल किंवा कुणीही असला तरी त्यांना ह्या सगळ्या सावधगिरीच्या अनुषंगाने वावरावं लागतं, वापरावं लागतं आणि हे यंत्रणा हे कोणत्याही निवडणुकीच्या वाट पाहत नाही, ते आपलं काम रेग्युलर रुटीन करतात. म्हणून जर कुणावर जर छापेमारी होत असेल तर हा रुटीन त्यांचा कार्याचा असलेला कार्यभार आहे तो ते करत असतात. शरद पवार गट आणि अजित पवारांचं घड्याळ हे चिन्ह त्यांना वापरता येऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र ती याचिका फेटाळली. पक्षाची मान्यता मिळाली अजित दादाला, आता लोकसभेची निवडणूक त्याच्यावर लढवली, म्हणून आता निवडणूक आयोगाकडून त्यांना मिळालं नाही, सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं. म्हणजे इतकं एखाद्या पक्षाच्या यांना त्रास देण्याचं जे काम आहे, जसं उभाटा करतं दरवेळेला सुप्रीम कोर्ट, काही झालं तर सुप्रीम कोर्ट, आणि मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर आता निर्णय दिलाय. आता मला वाटतं ते आपल्या चिन्हावर लढतील आणि अजितदादांना आता कोणत्याही गोष्टीचं घाबरण्याचं काही कारणही नाही, नव्हतंही, आणि म्हणून त्यांना सुद्धा आता त्यांच्या कार्यकर्त्याला त्यामुळं बळ मिळेल. नवी मुंबई एअरपोर्ट के पास फुलपीर शाह नाम की एक दरगाह है, 2011 से अवैध तरीके से वो बनाई है. ऐसा दावा किया जा रहा है कि यहाँ पर एक्शन हो रही है, आने वाले समय पर खतरा उत्पन्न हो सकता है. देखिए, कोई भी डेवलपमेंट का काम किसी भी कारणवश रुक नहीं सकता. मंदिर हो, मस्जिद हो, कोई भी धार्मिक स्थल अगर वो इलीगल है या तो वो नक्शे में नहीं दिखाया गया तो उसको हटाना ज़रूरी है, किसी का भी हो, कोई भी जात धर्म का हो. ऐसा नहीं है कि इस जात का है इसलिए उसके ऊपर कुछ बुलडोजर चलाया जाएगा, उस जात का है, ऐसा नहीं होता. डेवलपमेंट के विषय में आपने देखा होगा दिल्ली में भी ऐसी बहुत बड़ी कार्रवाई पहले भी की, आज भी कर रहे हैं, और इसके बारे में मुझे लगता है कोई
जातिवाद या तो कम्युनियल बातें कोई करेगा नहीं। डेवलपमेंट के लिए वहाँ की सब जनता ये गवर्नमेंट के साथ रहेगी और अच्छे सा डेवलपमेंट नई मुंबई में जो होने जा रहा है उसको सपोर्ट करेगी। जे पैसे सापडले ते शहाजी बापूंचे होते असे रोहित पवार म्हणतात। शहाजी बापूचे होते का रोहित पवारचे होते ते एक दोन दिवस थांबा कळेल। कुणावर आरोप करताना असे बेछूट आरोप करण्यापेक्षा त्याची शहानिशा करा। सॉफ्ट जो काही एखादा टार्गेट भेटलं त्याच्यावर आरोप करून आपला सुद्धा इमेज वाढवण्याचा प्रयत्न करू नका। तुमच्या त्या कोणत्या एखाद्या माणसाचं जर नाव निघालं तर तोंड घसी पडाल, म्हणून पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या। माझ्या मत शहांच्या मोदींच्या सभा घ्या तरी माझं लीड वाढणार। रोहित पवार, रोहित पवार आता नॅशनल लीडर आहे। शरद पवार साहेबांनंतर रोहित पवारांचंच नाव आहे, म्हणून ते इतकं मोठ्या नेतृत्वाला। अमित शहा आणि मोदी साहेब तर छोटे आहेत, आणखीन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची जरी सभा घेतली तरी रोहित पवार ते त्यांची ताकद मोठीच आहे। अहंकार ज्याला म्हणतात ना तो ह्या लोकांमध्ये आलेला आहे। गर्विष्ठपणा, नम्रतेने नाही तर ह्याला म्हणतात राजकारणाची मस्ती, आणि ही मस्ती जनता त्यांची उतरवल्याशिवाय राहणार नाही। पाच कोटी वरणार नाना पटोले ट्विट केलेलं आहे, झाडीत पैसे, डोंगरात पैसे, हॉटेलात पैसे, कोणाला किती टक्के मिळत होय एकदम ओके असं ट्विट केलं। नाना पटोले साहेबांनी आपल्या महाविकास आघाडीच्या युतीचं पहा काय करायचं काय चाललंय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। कुणाचे पैसे कुणाकडे चाललेत हेही तुम्हाला माहिती आहे, म्हणून चिंता त्याची करू नका। उद्या हा बुमरँग जर आपल्यावर उलटला तर आपल्याला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही। मातोश्रीवर काही इच्छुक गेले होते, नाराजीचा सूर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळतोय, आणि संभाजीनगर पश्चिम असेल किंवा मध्य असेल या दोन्ही मतदारसंघातले इच्छुक मुंबईमध्ये गेले, त्यावेळेस चर्चेमध्ये असं देखील समजतं की झालेलं आहे की हे पुन्हा सर्वे केलं जाणार आहे आणि जर नाराजी वाढतच गेली तर मग ही उमेदवारांची आदलाबदल किंवा मतदारसंघाची आदलाबदल देखील होऊ शकते अशा चर्चा आहेत। काय मातोश्रीवर काही होणार नाही, किती नाराज गेले तर त्यांना मातोश्रीवर प्रवेश दिला जाणार नाही। ज्यांच्या बरोबर फायनान्शियल डील केली त्यांना तिकीट देण्यात आलेले आहेत, म्हणून आता घेतलेले वापस देता येत नाहीत। म्हणून हे जे नाराज गेले त्यांनी मातोश्रीवर जाऊन माननीय उद्धव साहेबांबरोबरचा फोटो दाखवला तर मी म्हणेल की ते त्यांना भेटलेत म्हणून। ते त्यांना भेटणारच नाहीत हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो। म्हणून आता कार्यकर्त्यांची उभाटा गटाला गरज राहिलेली नाही, निष्ठावंताची तर मुळेच राहिलेली नाही। म्हणून बिचारे आता जाऊन वापस येण्यापेक्षा एखाद्या वेळेला चुकून जर भेटले तर संजय राऊतला भेटतील किंवा विनोद घोसाळकरला भेटतील, यापेक्षा तिसरा पर्याय त्यांच्याकडे नाही। आणि ते लोकसुद्धा यांना कोणताही सपोर्ट करणार नाहीत एवढं मात्र नक्की आहे।